ना पूछो कि कहाँ है मेरी मंजिल, अभी तो बस चलने का इरादा किया है। ना पूछो कि कहाँ है मेरी मंजिल, अभी तो बस चलने का इरादा किया है। ना हारूंगा कभी हौसला, ये किसी और से नहीं, ये मैंने खुद से वादा किया है। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, OOO अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सचिन शहारे, आपलं आजचं हे लेक्चर असणार आहे ते असणार आहे जनरल सायन्स, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी फास्ट ट्रॅक बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी हा डेमो लेक्चर असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या टॉपिकमध्ये कुठला टॉपिक बघणार आहोत, तर टॉपिकचं नाव असणार आहे या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन, ज्याला आपण म्हणतोय गुरुत्वाकर्षण। ओके, गुरुत्वाकर्षण विषयी आपण आज माहिती घेणार आहोत आणि याच गुरुत्वाकर्षणामध्ये न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा जो सिद्धांत आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत। हा आहे या ठिकाणी सिद्धांत विषयी माहिती घेणार। त्यानंतर जी परीक्षेमध्ये विचारलं जातं मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, जी ची व्हॅल्यू असेल, कॅपिटल जी असेल, स्मॉल जी असेल, यांच्याबद्दलची सर्व डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय काय बघणार ते, तर ऑब्वियस तुम्हाला समजलं असेल, तर आपण पुढे जाऊया या ठिकाणी बघूया। हा तुम्हाला दिसतोय एक ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटेशन इथं नाव दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक ग्रॅव्हिटी दिसतोय। आपण इमेजच्या माध्यमातून तुम्हाला समजवतोय की हा एक व्यक्ती या ठिकाणी आहे, अर्थ आहे, आणि या ठिकाणी काहीतरी एक फ्रूट आहे जो तुम्हाला खाली पडताना दिसतोय। याचा अर्थ काय, न्यूटनने जे तुम्हाला तीन नियम सुद्धा सांगितले त्यामध्ये एक या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनचा आहे गुरुत्वाकर्षण। ओके, त्याला आपण म्हणूया या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स। ज्यावेळी आपण गुरुत्वाकर्षण बल किंवा ग्रॅव्हिटेशन फोर्सचा विचार करतोय तर लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळी आपण बलाचा कंपॅरिझन करतोय त्यावेळी हा सर्वात वीक आहे। म्हणजेच या ठिकाणी म्हणूया की गुरुत्वाकर्षण बल हा काय असतो, सर्वात कमजोर असतो, असं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता। ओके, काय असणार आहे, हा सर्वात कमजोर या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर मग बघूया या ठिकाणी याचं डेफिनेशन काय आहे, याबद्दलची माहिती काय आहे ती आपण बघूया। न्यूटन्स लॉ ऑफ या ठिकाणी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन, हा पण एक कार्टूनच्या माध्यमातून तुम्हाला एक व्यक्ती या ठिकाणी दाखवलेला आहे। हा तुम्हाला ऑलरेडी फोटो बघितल्यानंतर समजलं असेल की कोणाचं चित्र आहे म्हणून। आणि या ठिकाणी जस्ट तुम्हाला एक ॲपल दिसतोय, ॲपल खाली पडलेला आहे। ही स्टोरी तुम्हाला माहिती असेल आणि यावरूनच मग ग्रॅव्हिटेशन फोर्सचा या ठिकाणी शोध लागला आहे, बरोबर की नाही। म्हणजेच ज्यावेळी आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनचा ज्यावेळी विचार करतोय त्यावेळी तुम्हाला अगोदर गुरुत्वाकर्षण म्हणजे काय आहे, पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण ची जी डेफिनेशन आहे ती सुद्धा तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे। त्यानंतर मग आपण जो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन आहे त्याबद्दल आपण माहिती घेतोय, न्यूटन्स लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन। ओके, तर बघा या ठिकाणी आपण बघूया, ही तुम्हाला एक सिद्धांत दिलेला आहे। या सिद्धांतामध्ये बघा काय दिसतो तुम्हाला, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, न्यूटन्स लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन। इट स्टेट दॅट विश्वातील कोणतीही दोन वस्तू एकमेकांना विशिष्ट बलाने आकर्षित करतात आणि हे बल त्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते, तर त्या वस्तूमधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते। बघा, एक एवढं शुद्ध मराठी जर तुम्हाला समजलं नसेल तर मी इंग्लिशमध्ये पण सांगतोय। न्यूटन्स लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन स्टेट दॅट, की विश्वातील कोणतीही जर दोन वस्तू असेल, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी समजा आपण ही ए आहे आणि या ठिकाणी ही बी वस्तू आहे, तर या ठिकाणी एकमेकांना विशिष्ट बलाने काय करतात, हे आकर्षित केले जातात। काय करतात, हे या ठिकाणी आकर्षित केलं जाणार एक दुसऱ्याकडे, आणि मग आकर्षित करण्याचा जो बल आहे तो त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती। याचं जर वस्तुमान, वस्तुमान दॅट इज कॉल्ड ॲज मास,
तर याचं समजा मास असेल या ठिकाणी आपण यम वन आणि ह्या वस्तूचं बी या वस्तुमान असतील याचं यम टू. ओके, तर यांच्या गुणाकाराशी समानुपाती मीन्स फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यम वन इन टू यम टू. आणि काय म्हटलं आहे त्या वस्तूंमधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. जर या दोघांमधील अंतर समजा आपण कन्सिडर केलंय आर, तर याच्या काय असते एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. जर ह्या दोन्ही गोष्टी आपण या ठिकाणी जर मिळवले तर आपल्याला काय दिसतो एफ इज इक्वल टू यम वन, सॉरी एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यम वन इन टू यम टू अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी न्यूटन्स लॉ विचारला जातोय, न्यूटन्स लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन. मग याला आपण इथं पण तुम्हाला एक्सप्लेन करून दिलं आहे की एम वन एम टू ही वस्तुमान आहे आणि आर त्यामधील जर अंतर असेल तर हा आपल्याला एक फॉर्म्युला मिळाला आहे एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम वन इन टू एम टू अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. मग जर या ठिकाणी तुम्हाला हा जो डायरेक्टली प्रोपोर्शनलचा जो साईन आहे तो प्रोपोर्शनलचा साईन तुम्हाला जर चेंज करायचा असेल, म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला इज इक्वल टूचा साईन जर करायचा असेल, तर या ठिकाणी एफ इज इक्वल टू कॅपिटल जी आपण वापरतो त्यासाठी एम वन इन टू एम टू अपॉन आर स्क्वेअर. हा जो कॅपिटल जी असणार आहे तो कॅपिटल जी याचा अर्थ आपला असतो की युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट होत असतो किंवा असतो, असं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. आणखी या सूत्रावरून तुम्हाला काय आठवणार ओके या सूत्रावरून तुम्हाला एक ही इमेज पण दाखवलेली आहे की हा समजा एक मास असेल एम वन आणि हा एक मास असेल, तर या ठिकाणी अशा प्रकारचं हा सेपरेशन आर ने होत असेल ते पण तुम्हाला सांगितलं आहे. ओके, तर यावरून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की फक्त आणि फक्त हा जो युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे तो फक्त आणि फक्त वस्तूच्या वस्तुमानावर ओके वस्तूच्या वस्तुमानावर म्हणजेच या ठिकाणी म्हणूया आपण मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट आणि दुसरं काय असणार आहे तर अंतर म्हणजेच डिस्टन्स बिटवीन दॅट टू ऑब्जेक्ट. डिस्टन्स बिटवीन दॅट टू ऑब्जेक्ट या दोघांवरच फक्त आणि फक्त काय असतो अवलंबून असतो. काय असतो तर अवलंबून असतो, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणखी मग परीक्षेमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात बघा. परीक्षेमध्ये या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण होत असतात. तर हे वेगवेगळे प्रश्न काय आहेत, पहिलाच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला जातो की जर दोन वस्तूंपैकी एका वस्तूचा वस्तुमान जर आपण डबल केलाय म्हणजेच या ठिकाणी म्हणूया आपण दुप्पट केला तर काय होणार, तर या ठिकाणी बल जो आहे फोर्स आहे तो सुद्धा या ठिकाणी दुप्पटच होणार. कारण काय आहे या ठिकाणी बघा हा मास वर आहे, इथं दोनपैकी कुठला एक असेल तरी हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, मास जेवढं वाढणार फोर्स सुद्धा तेवढंच वाढेल. बट या ठिकाणी दुसरा एक स्टेटमेंट असते की जर इनकेस यांच्यामधील अंतर जर दुप्पट केले असता काय होणार, अंतर जर दुप्पट केले असता फोर्स काय होणार तर तो 1/4 होणार. ओके, कारण काय आहे या ठिकाणी हा इथं डिनॉमिनेटरमध्ये आहे आर स्क्वेअर म्हणजेच एका वेळी दोनने कमी होतोय म्हणजे हाफने कमी होतोय, तर दुसऱ्यांदा काय होणार हाफने म्हणजेच 1/4 या ठिकाणी कमी होणार आहे. तर हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणखी तुम्हाला केपलर्स लॉ असतो, तर केपलर्स लॉ अगोदर आपल्याला जी आधी माहिती घ्यायची आहे ती अजून आपण माहिती या ठिकाणी घेऊया. ओके, आणखी माहिती काय काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बघा
पहिल्यांदा तर या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे की एफ इज इक्वल टू, तुम्हाला सुद्धा माहिती आहे एफ इज इक्वल टू एम ए सुद्धा होतो आणि एफ इज इक्वल टू जी एम एम, आता हा कॅपिटल घेऊ आपण याच्यासाठी पृथ्वीसाठी, आणि एम अपॉन या ठिकाणी समजा आर स्क्वेअर असेल. या ठिकाणी बघा, हा जो जी आहे हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, हा एम असणार आहे पृथ्वीचे वस्तुमान. पृथ्वीचे वस्तुमान या ठिकाणी असेल, हा जो स्मॉल एम असणार आहे तो असणार आहे या ठिकाणी वस्तूचे वस्तुमान, आणि हा आर असणार आहे काय असणार, तर ही पृथ्वीची त्रिज्या. त्रिज्या मीन्स रेडियस. ओके, पृथ्वीची त्रिज्या या ठिकाणी असेल. मग यावरून तुम्हाला समजतोय की एफ इज इक्वल टू, हा दिसतोय एफ इज इक्वल टू तुम्हाला एम ए, म्हणजेच एम ए इज इक्वल टू जर आपण विचार केला तर जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलाय तर या ठिकाणी हा जो मास आहे, मास तुम्हाला या ठिकाणी काय दिसणार, पृथ्वीवर तर सर्व ठिकाणी एम सारखेच असते, म्हणून याचा अर्थ हा एम एम कॅन्सल झाला आहे. तर यावरून आपल्याला मिळालंय ए इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. याचा अर्थ हा जी, ज्यावेळी आपण पृथ्वीच्या, हा ए काय आहे, हा त्वरण असणार आहे, बट पृथ्वीच्या जर आपण कन्सिडर केला तर पृथ्वीचा जो त्वरण आहे गुरुत्वीय त्वरण आपण जी ने दर्शवतोय. याच्या ऐवजी काय, जे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण आहे म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन आहे, ते आपण कशाने दर्शवतोय, तर आपण ते जी ने दर्शवतोय, स्मॉल जी. याचा अर्थ जी इज इक्वल टू जी एम अपॉन या ठिकाणी आर स्क्वेअर. हा तुमचा एक फॉर्म्युला तयार झालेला आहे. यावरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पृथ्वीवरील, म्हणजे जे पृथ्वीवरील गुरुत्वीय त्वरण आहे, ग्रॅव्हिटेशनल, त्याला आपण म्हणतोय ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन, हे फक्त आणि फक्त दोन वस्तूंवर अवलंबून असते, तो म्हणजेच या ठिकाणी पृथ्वीचे वस्तुमान. हे लिहूनच ठेवायचं, हे अतिशय महत्त्वाचं आहे, परीक्षेमध्ये विचारलं जातं. पृथ्वीचे वस्तुमान आणि दुसरं काय आहे, तर या ठिकाणी पृथ्वीची त्रिज्या. पृथ्वीचे वस्तुमान आणि पृथ्वीचे त्रिज्या फक्त आणि फक्त यावरच जो आपला गुरुत्वीय त्वरण आहे तो डिपेंड असतो. या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी तुम्हाला वस्तूच्या वस्तुमानावर, वस्तूच्या वस्तुमानावर डिपेंड नसतो, आणि हा सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, आणखी मग या ठिकाणी तुम्हाला प्रश्न काय विचारला जातो, आणखी तुम्हाला जो कॅपिटल जी आहे मग त्याची तुम्हाला व्हॅल्यू सुद्धा विचारली जाणार. एम ची व्हॅल्यू काय आहे, जी ची व्हॅल्यू काय आहे, कारण हे काय आहेत, तर युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहेत. मग युनिव्हर्सल कॉन्स्टंट म्हटलं की मास किती असणार आहे आपला, तर मास आहे या ठिकाणी 6×10^24 kg, हे आपल्या पृथ्वीचा मास आहे. त्यानंतर आर, रेडियस किती आहे पृथ्वीची त्रिज्या, ती नियर अबाउट 64 या ठिकाणी किलोमीटर एवढी या ठिकाणी त्रिज्या आहे. आणि मग कॅपिटल जी ची व्हॅल्यू, कॅपिटल जी ची व्हॅल्यू तुम्ही बघा तर ती आहे 6.67×10^-11. त्यानंतर आहे या ठिकाणी न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर, हा युनिट सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. यावर तुम्हाला डायरेक्टली व्हॅल्यू पण विचारली जाते, ही जी ची व्हॅल्यू काय आहे, किंवा मग तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न सुद्धा विचारला जातो. प्रश्न म्हणजेच तुम्हाला सॉल्व करण्यासाठी एक्झाम्पल देत असतात, आणि एक्झाम्पलमध्ये पण तुम्हाला विचारला जातो, किंवा डायरेक्टली तुम्हाला पृथ्वीच्या ऐवजी दुसरं एक मास दिलं जाणार. मास दिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाणार की जी ची व्हॅल्यू काय आहे, किंवा या ठिकाणी कॅल्क्युलेट एक्स्ट्रा तुम्हाला कॅल्क्युलेट करण्यासाठी. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही सर्वप्रथम कोणी शोधून काढली असे तुम्हाला विचारला जातो, ती आहे हेनरी कॅव्हेडिश.
हेनरी कॅव्हेडिश यांनी या ठिकाणी शोधून काढलेलं आहे, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मग आणखी तुम्हाला प्रश्न कशाला विचारला जातो, समीकरण एक आणि समीकरण दोन वर, म्हणजेच आपण जे आतापर्यंत बघितले आहेत त्यावर पण तुम्हाला प्रश्न विचारला जातो, म्हणजे ही जी ची व्हॅल्यू आहे ती स्मॉल जी ची व्हॅल्यू कशानुसार बदलते ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि जी आपण स्मॉल जी इज इक्वल टू या ठिकाणी जी एम अपॉन आर स्क्वेअर हा या ठिकाणी सर्वप्रथम शोधलं की म्हणजे यावरून तुम्हाला लक्षात आलं की हा आहे पृथ्वीचा वस्तुमान, ही आहे पृथ्वीची त्रिज्या, म्हणजेच यावरून वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून नाही हे सर्वप्रथम गोष्ट किंवा सर्वप्रथम कोणी सांगितलं असेल तर ती आहे ते आहे त्या ठिकाणी गॅलिलिओ. हा पण तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, परीक्षेमध्ये आलेला आहे 2018 मध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की गुरुत्वीय त्वरण आहे ते कशावर अवलंबून आहे, पृथ्वीचे वस्तुमान, पृथ्वीची त्रिज्या, वस्तूचे वस्तुमान, असे तीन ऑप्शन देण्यात आले आणि अ ब ब क अ क की अ ब क अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन सुद्धा आलेले. त्यावेळी तुम्हाला मग लक्षात काय ठेवायचं होतं की या ठिकाणी ऑप्शन नंबर वन म्हणजेच अ आणि ब बरोबर असणारे तुम्हाला विचारलं होतं. त्यानंतर मग तुम्हाला अजून एक प्रश्न या ठिकाणी येत असतो की जी ची मूल्य सर्वत्र समान असणार का, तर जी चे मूल्य म्हणजे स्मॉल जी, ओके स्मॉल जी विषयी आपण आता गोष्ट करतोय, स्मॉल जी चे मूल्य सर्वत्र समान असणार का, तर नाही. मग आपण हाईट मध्ये जाऊन बघूया की त्यांचे मूल्य काय असतात ते. हाईट मध्ये या ठिकाणी म्हणजेच आपण बघूया की रेडियस समजा या ठिकाणी शून्य असेल, रेडियस शून्य असेल याचा अर्थ आपण 6400 जे होतं ते त्या ठिकाणी याचं रेडियस असणार आहे 9.83 हा असणार आहे जी ची व्हॅल्यू. कशावर असते ही, तर हे पृष्ठभागावर असते, आपला जो पृथ्वीचा पृष्ठभाग आहे एवढा. त्यानंतर ज्यावेळी आपण हाईटवर जातो समजा 8.8 किलोमीटरला गेलो, 8.8 किलोमीटर कशाची उंची आहे, तर आपला जो माउंट एव्हरेस्ट आहे, माउंट एव्हरेस्टवर समजा आपण गेलो तर या ठिकाणी जी ची मूल्य होतं हे 9.8 आणि यावर तुम्हाला प्रश्न ऑलरेडी आलेला आहे, ओके जोड्या लावामध्ये असते त्यामुळे लक्षात ठेवायचं माउंट एव्हरेस्ट. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणखी माउंट एव्हरेस्टच्या वर आणखी काय असते आपलं, तर ज्यावेळी फुग्याने गाठलेली उंची आहे किती आहे ती जवळपास 36.6 किलोमीटर असते, तर त्यावेळी आपलं गुरुत्वीय त्वरण असतो 9.7. तुम्ही इथं लिहू शकता फुग्याने गाठलेली उंची. त्यानंतर फुग्याने गाठलेल्या उंचीनंतर आणखी आपण कुठं जातो, आणखी आपण जातो अंतराळयान. अंतराळयान म्हटलं की जवळपास तो असतो 400 किलोमीटर. 400 किलोमीटरवर जी ची व्हॅल्यू आणखी कमी होतोय 8.7 आणि इथं लिहू शकताय तुम्ही अंतराळयानाची उंची. अंतराळयानाची उंची या ठिकाणी तुम्ही लिहू शकताय. आणखी या ठिकाणी काय असतो, तर आणखी 35700 किलोमीटर त्यावेळी असतो या ठिकाणी 0.0 0.225 एवढं या ठिकाणी गुरुत्वीय त्वरण असते. आणि हे कुठं असते, जिथं आपले दळणवळणाची ज्या ठिकाणी उपग्रह असतात या उंचीवर त्या ठिकाणी जीचे मूल्य किती असते 0.225 एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा मोस्ट इम्पॉर्टंट डाटा आहे ज्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके बघा या ठिकाणी 0 किलोमीटर लक्षात ठेवायचं आहे 9.83 8.8 कशाचा आहे, तो आहे माउंट एव्हरेस्टची उंची त्या ठिकाणी 9.8 असणार. 36.6 किलोमीटर याचं ग्रॅव्हिटी असणार आहे 9.7 आणि ती आहे फुग्याने गाठलेली उंची. त्यानंतर आहे या ठिकाणी 400 किलोमीटर ती ठिकाणी आहे 8.7 अंतराळयानाची उंची आणि जे 35700 किलोमीटरला जी चे मूल्य असणार आहे 0.225 ती असणार आहे दळणवळणाची उपग्रह. म्हणजेच यावरून तुम्हाला असं लक्षात येऊ शकतोय की ह्यावरून जसं जसं आपण उंचीवर जाणार, ओके उंची जशी वाढत जाणार तशी जी चे मूल्य काय होत जाणार
जी चे मूल्य या ठिकाणी कमी होत जाणार। त्यानंतर आपण बघूया डेप्थ मध्ये काय होतो, डेप्थ म्हणजे खोली मध्ये काय होतो ते आपण बघूया। खोली मध्ये आपण जर म्हटलं त्या ठिकाणी आर ची किंमत आहे काय होणार, आर कमी होणार। हा फॉर्म्युला डोळ्यापुढे ठेवायचा नेहमी, कुठला फॉर्म्युला इथं लिहून ठेवतोय, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर हा फॉर्म्युला। मग या ठिकाणी समजा आर कमी झाली, आर कमी झाल्यावर काय होणार, जी सुद्धा काय होणार, कमीच होणार। कारण काय, कारण काय, तर ही जी एम ची व्हॅल्यू आहे, एम ची व्हॅल्यू म्हणजेच पृथ्वीचे वस्तुमान सुद्धा आपण कमी गृहीत धरतो। काय करतो आपण, कमी गृहीत धरतो, त्यामुळे या ठिकाणी डेप्थ मध्ये ही जी चे मूल्य काय होणार आहे, कमी होणार आहे। त्यानंतर पुन्हा एक तुम्हाला प्रश्न विचारला जातो आकारमानानुसार। आकारमान म्हणजेच काय, आपण बघूया, ही तुम्हाला पृथ्वी दिसते, पृथ्वी टोटल सर्क्युलर आहे का, तर नाही, लंबवर्तुळाकार तुम्हाला दिसतंय। मग आकारमानानुसार काय फरक होतो, या ठिकाणी हेडिंग पण लिहून देतोय मी तुम्हाला, आकारमान म्हणजेच तुम्हाला लक्षात राहणार। आकारमानानुसार काय होतो, आपण जर म्हटलं ध्रुवाजवळ, ध्रुवाजवळ काय होणार, ध्रुवाजवळ हे जे जी चे मूल्य आहे, जी असतो 9.83, 9.83 म्हणजेच काय, या ठिकाणी आर ची व्हॅल्यू कमी आहे। आर कमी असण्यामागचं रिझन काय, या ठिकाणी बघा ध्रुवाजवळ काय आहे, पृथ्वी ही चपटी आहे, पृथ्वी चपटी आहे, याचा अर्थ काय, आर ची व्हॅल्यू कमी होणार। आर ची व्हॅल्यू कमी म्हणजेच जी ची व्हॅल्यू वाढणार, जी एम अपॉन आर स्क्वेअर। ओके, हा लक्षातच ठेवायचा फॉर्म्युला, मोस्ट इम्पॉर्टंट आहे। मग या ठिकाणी ध्रुवाजवळ असं होत आहे, तर मग आपण बघूया की विषुववृत्तावर काय होतो, विषुववृत्तावर आपण म्हटलं तर जी ची व्हॅल्यू काय होणार, जी ची व्हॅल्यू आणखी कमी होणार, कमी होणार काय, 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर असणार। कारण काय आहे, या ठिकाणी, या ठिकाणी आर ची व्हॅल्यू वाढत आहे। ओके, या ठिकाणी काय झाली, आर वाढत आहे, वाढत आहे, याचा अर्थ काय, आर जास्त आहे। आर जास्त असण्यामागचे रिझन काय, विषुववृत्तावर पृथ्वी फुगीर आहे, म्हणून या ठिकाणी आर ची व्हॅल्यू वाढली। आर ची व्हॅल्यू, आर ची जर किंमत वाढत असेल तर जी काय होणार, जी कमी होणार। कारण काय, हे दोघेही या ठिकाणी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत, काय आहेत, दोघेही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत, त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। मग आपण पृथ्वीच्या सेंटरकडे येऊया, इथं केंद्रबिंदूकडे, केंद्रबिंदूमध्ये काय होणार, ऍट सेंटर। आणि हेच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, फक्त एक स्टेटमेंटच्या माध्यमातून, विषुववृत्तावर गुरुत्वीय त्वरणाची किंमत वाढत जाते, विषुववृत्तावर गुरुत्वीय त्वरण कमी असते, ध्रुवाजवळ गुरुत्वीय त्वरणाची किंमत वाढत जाते, आणि विषुववृत्तावर ध्रुवाजवळ, विषुववृत्तावर जी गुरुत्वीय त्वरणाची किंमत आहे ती ध्रुवाजवळ असणाऱ्या गुरुत्वीय त्वरणापेक्षा कमी असते किंवा जास्त असते, अशा प्रकारचे स्टेटमेंट दिले जातात। आणि मग त्यावरून तुम्हाला प्रश्न विचारला जातो, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं। मग सेंटरला काय होणार, सेंटरला काय होणार, जी चे मूल्य काय असणार, जी या ठिकाणी असणार आहे शून्य। याचा अर्थ काय, याचा कारण काय, कारण या ठिकाणी जे एम ची व्हॅल्यू आहे, एम म्हणजेच या ठिकाणी पृथ्वीचे वस्तुमान आपण काय करतो, पृथ्वीचे वस्तुमान आपण शून्य पकडत असतो, म्हणजे शून्य कन्सिडर करतोय, शून्य कन्सिडर करतोय, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण भरपूर गोष्टी यामध्ये, मग येतोय वस्तूचे वस्तुमान आणि वजन यामध्ये डिफरन्स आहे, केपलर्स लॉ आहे, भरपूर गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहेत, केपलर्स लॉ आहे, प्लॅनेटरी कॉन्स्टंट आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकायच्या आहेत, इस्केप व्हेलॉसिटी आहे, या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकायच्या आहेत, तर ते आपण बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, आणि विद्यार्थ्यांसोबत मॅक्सिमम शेअर करा। ज्यांनी पण विद्यार्थ्यांनी अजूनही OO Academy अप्लिकेशन जर डाउनलोड केलं नसेल तर काय करायचंय, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून OO Academy ॲप डाउनलोड करायचं आहे, आणि
आपल्या फ्री लेक्चरचा आणि पेड लेक्चरचा आनंद घ्यायचा आहे. अजून तुम्हाला आणखी काही जर माहिती पाहिजे असेल तर 8010457760 या नंबरला संपर्क साधा, किंवा मग आपलं 9370549427 या नंबरला सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत खेळत राहा, स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या. थँक्यू.